चला बघा आला इथे तीन क्रमवार संख्या म्हणजे आपल्याला नैसर्गिक संख्या घ्यावी लागेल आणि त्यांची बेरीज आहे 12। विचारलाय तर त्यांचा गुणाकार किती असेल, तर आधी आपल्याला संख्या शोधावा लागेल कि तीन क्रमवार संख्या कोणत्या। व्हेरी गुड, काहींचे आंसर आलेले आहे, पहिलेच आलेले आहे। 12 ला 3 ने भागितलं, उत्तर जे काय आलंय ते बघूया आपण काय होतं तर। व्हेरी गुड, 3 अधिक 4 अधिक 5 म्हणजे 12, तीन क्रमवार। पण आपल्याला माहित नसेल 12 पेक्षा जर मोठी संख्या दिलेली असेल, 120 म्हटलं त्यांनी कि बा या तीन क्रमवार संख्यांची बेरीज 120 आहे, तर मग काय करायचं, कशा पद्धतीने शोधायचं, तर आपण बघा। तीन क्रमवार संख्या घ्यायची आहे, तर पहिली संख्या घेऊया आपण एक्स, यानंतरची येणारी संख्या 1 ने वाढणार आहे म्हणजे घेऊ आपण एक्स प्लस 1, यानंतरची संख्या 1 ने वाढणार आहे म्हणजे घेऊया आपण एक्स प्लस 2। तीन संख्या झाल्या, तीन संख्यांची बेरीज किती आहे 12। आता बघा 1 अधिक 2 होते 3, या 3 ला पक्षांतर करू म्हणजे 12 मायनस 3 झाले 1, 2 आणि 3 एक्स आहे, म्हणजे 3 एक्स बरोबर झाले आहे 12 मायनस 3, आणि अशा पद्धतीने उत्तर आलं 9 आणि एक्स बरोबर या 3 ला पक्षांतर करूया आणि 3 3 9 म्हणजे पहिली संख्या आपल्याला मिळाली 3, तर दुसरी क्रमाने येणारी संख्या 4, तिसरी क्रमाने येणारी संख्या 5। अशा पद्धतीने आपल्याला तीन क्रमवार संख्या मिळाल्या। आता यांचा करायचा गुणाकार, तर 3 गुणिले 4 गुणिले 5, 3 चौक 12, 12 पंचे 60, आणि अशा पद्धतीने आपण 60 हे एकदम परफेक्ट उत्तर आहे, 48 उत्तर हे चुकीचं आहे। बघा आपण या सूत्राचा वापर केला आणि अशा पद्धतीने उत्तर मिळालं आपल्याला 60, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 60।